आदित्य साहेबांनी विधानसभा लढवताना सचिन अहिर राष्ट्रवादीचे यांना MLC देऊ केली. विद्यमान तिथला आमदार त्याला पण विधानसभेचा विधान परिषद दिली आणि भारतीय जनता पार्टी संख्येला होती. म्हणजे त्यांना निवडून येताना तीन तीन आमदार द्यावे लागले तेव्हा कुठं ते निवडून आले. आणि म्हणून आपली कुवत पाहून आपली ताकद पाहून त्यांनी आपण चॅलेंज कोणाला करतोय. एकनाथ शिंदे साहेबांनी चॅलेंज स्वीकारला आहे या राज्याचे प्रश्न सोडवण्याचा, या राज्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही त्याचा, या सज्ज्या राज्याला सिंचनाचे प्रोजेक्ट द्यायचा त्याचा, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणून रोजगारांना बेरोजगारांना रोजगार द्यायचा, हे सगळं चॅलेंज स्वीकारून त्यांचा कार्यकाळ ते या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. आणि अशा कुठल्याही टीकेला उत्तर ते फक्त कामातून देतात. त्याच्यामुळे आदित्य साहेब वाडकर असतील आणि संजय राऊत सांगतील की एवढ्या 32 वर्षाच्या पोरांनी चॅलेंज केला. मला वाटतं 32 वर्ष हे लग्नाचं जास्त वय होऊन गेलं. राऊतांनी त्यांना सल्ला द्यावा, चांगली पोरगी बघा, लग्न बिग्न करा म्हणा, जरा संसार करा, विनाकारण आपल्या औकातीपेक्षा बोलू नका. आपल्याच घरातून 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यांची ताकद स्वतः एकटा याचीच नाही, ते 100 पण निवडून आणू शकतात. त्याच्यामुळं तुमच्या चॅलेंजला आम्ही भिकेची टोपली घालत्याकडे देतो, आम्ही तुमची काय दखल घेतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.